श्री स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्यवहार करिअर सुखसमृद्धीसाठी करा हे सोपे उपाय। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय, सर्व अडथळे दूर होतात। चला जाणून घेऊया। जर तुम्ही विवाह योग्य असाल पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला 21 गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करा। यामुळे लवकर विवाह होतो। व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणा। त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या 5 गुंठ्या अर्पण करा। लवकरच बढतीची शक्यता आहे। गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते। असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करावी। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंडाय हुम या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते। यासोबतच घरात सुख शांती राहते। जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करा। नंतर गुळ व तूप अर्पण करावे। नंतर तो भोग गाईला खाऊ घाला, याचा नक्की फायदा होईल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करेल। जय जय स्वामी समर्थ। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते। प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।